गोड असं भगवान परमात्म्याचं नामस्मरण झालं. आता एकदा त्या पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन कित्येक जणांनी केलं, पण ते वर्णनच संपत नाही. याचा अर्थ नवल केवडे केवडे, नकळे काणोबाचे कोडे, ते नवलच वेगळं आहे. त्याचं वर्णन किती वेळा करा, कुणी करा, कमीच पडतं. त्यामुळं 750 वर्षापूर्वी माऊलींनी जे त्याचं वर्णन केलं रूपाचं, तो अभंग घेतल्याशिवाय किंबहुना त्या रूपाचा अभंग घेतल्याशिवाय संप्रदायामध्ये कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही. त्यामुळं माऊलींनी जो अभंग लिहिला त्याचं स्मरण किंबहुना त्यामुळंच वारकरी संप्रदायाला कधी कंटाळा येत नाही. रामकृष्ण हरी रूप पाहत आलोचने आणि सुंदर ते ध्यान, त्यामुळे ह्या रूपाचं वर्णन आशाताईच करतील. एकदा टाळ्या वाजवा.